महाबळेश्वर नजीक मेट गुताड गावच्या सर्वांगीण विकासावर भर. पर्यटन विकासासाठी कायनेटिक उद्योग समूहांकडून मदत. आमदार मकरंद पाटील, उद्योगपती अजिंक्य फिरोदिया, फत्तेचंद रांका यांचे विशेष आभार. जागरूक नागरिक मंचाचे सुहासभाई मुळे यांनी केला ग्रामपंचायतीचा गौरव. मेट गुताड गावचा जन्नू देवी कुंभळजाई मातेचा वार्षिक यात्रोत्सव उत्साहात. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि समर्थ रामदास स्वामींच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या सातारा जिल्ह्यातल्या वाई तालुक्यातल्या श्री क्षेत्र महाबळेश्वर नजीक मेट गुताड गावात नुकताच कुंभळजाई मातेचा वार्षिकोत्सव मोठ्या उत्साहात पार पडला. ढोल ताशांच्या गजरात या उत्सवाला सुरुवात झाली. फुलांनी सजलेल्या पालखीतून जन्नुका देवीची मिरवणूक काढण्यात आली होती. मंदिराला 3 प्रदक्षिणा यावेळी घातल्या गेल्या. त्यानंतर महाआरती करून सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरुवात झाली. यात मेट गुताड गावाला सढळ हातानं मदत करून गावचा सर्वांगीण विकास तसंच पर्यटन विकास करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी तालुक्याचे आमदार मकरंद आबा पाटील, दानशूर व्यक्तिमत्व रांका ज्वेलर्सचे प्रमुख फत्तेचंद रांका, महाबळेश्वरचे मेट गुताड पर्यटन विकास समितीचे सुहासभाई मुळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत सांस्कृतिक कार्यक्रमाचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. रांका यांनी या मंदिराच्या सभा मंडपाच्या सुशोभीकरणासाठी भरीव असं योगदान दिलेलं आहे. त्यांच्या हस्ते नारळ वाढवून या कामाचं उद्घाटन करण्यात आलं. यावेळी मेट गुताड गावच्या सर्वांगीण आणि पर्यटनाच्या दृष्टीनं विकास करण्यासाठी मोलाचा हातभार लावणारे गावचे सरपंच महादेव ओंबळे तसंच सर्व ग्रामपंचायत सदस्यांचा विशेष पुरस्कार देऊन जागरूक नागरिक मंचानं गौरव केला. मंचाचे अध्यक्ष सुहासभाई मुळे, सचिव कैलास दळवी यांनी त्यांचा विशेष गौरव केला. कायनेटिक उद्योग समूहाचे प्रमुख संचालक अजिंक्य फिरोदिया यांनी दिलेल्या भरीव निधीमुळेच या गावच्या पर्यटनास चालना देणाऱ्या पिकनिक पॉईंट्सची निर्मिती करण्यात येत आहे. याबद्दल सरपंच ओंबळे यांनी त्यांचे विशेष आभार मानले. या गावातून वाहणाऱ्या नदीवर आणि धबधब्या शेजारी लोणावळ्याच्या भूशी डॅमप्रमाणेच पायऱ्यांवरून झुळझुळ वाहणारा निसर्गरम्य धबधबा तयार करण्यात आलेला आहे. तो आगामी काळात महाबळेश्वर मेट गुताडला पर्यटनासाठी येणाऱ्या पर्यटकांसाठी आकर्षणाचा विषय ठरणार आहे. याबद्दल ओंबळे यांनी त्यांचा विशेष उल्लेख केला. आपल्या भाषणात बोलताना फत्तेचंद रांका यांनी गावच्या विविध उपक्रमांसाठी सढळ हातानं मदत करण्याची ग्वाही सुद्धा दिली. या कार्यक्रमासाठी नितीन दादा दुधारे, अफजलभाई सुतार, विजयराव भिलारे आणि अन्य मंडळी उपस्थित होती. तसंच यावेळी सुहासभाई मुळे, कैलास दळवी यांचा ग्रामस्थांच्या वतीनं विशेष सत्कार करण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज डेस्क, महानगरची लाईफलाईन, मेट्रो न्यूज. गांधीजी मुखोटे करण्याचा मान हा केव्हा मिळतो? जेव्हा जननी मातेसारखे आज माझ्या डोक्यावर आशीर्वाद देतात तेव्हा हे मिळतो. मी जेव्हा आलो तेव्हा मेट गुताड आणि आज या 10 वर्षांमध्ये काया पलट झालेला आहे. मी जेव्हा पाहतो माझ्याकडे उबाळे साहेब सरपंच आणि इथले ते सगळे जे नगरसेवक येतात आणि पाहिल्यानंतर सगळ्यात प्रथम पाण्याची व्यवस्था पिण्या म्हणजे नळाची व्यवस्था, नंतर पिकनिक पॉईंट, 2 बंधारे, रिस्ट्रीट वर लाईट आणि अजूनही संपूर्ण गावाला शुद्ध पाणी पिण्याचं पाणी देण्याचंही त्यांचं काम आहे. आज इथं समोर यांचा जे आता जे बसण्याची जागा आहे तिथे स्टेडियम सारखी जागा करण्याची एक संकल्पना आहे. आणि जेव्हा हे जेव्हा कल्याणनंतर मी यांच्याकडनं प्रोजेक्ट मागितलेले या संपूर्ण या गावामध्ये आज बाकं बसवायची, लोकांना सोय व्हावी, योग्य पिकनिक पॉईंट हवं, कार्यक्रम चांगला करायला मिळावा आणि यासाठी मी एवढं सांगेन या इथल्या यांना की माझ्याकडनं जेवढं काम करता येईल या मेट गुताडाच्या सुशोभनीकरणासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन. सन्माननीय नितीन दादा भिलारे, प्रवीणशेठ भिलारे, अफजलभाई सुतार, माजी सभापती सन्माननीय विजयराव भिलारे, त्याचबरोबर आमचे मार्केट कमिटीचे सन्माननीय गुलाबराव गोळे उपस्थित. या कार्यक्रमासाठी खास करून उपस्थित राहिलेले रामका शेठ, त्याचबरोबर उपस्थित असलेले रोहितजी ढेबे आणि उपस्थित आमचे सहाय्यक गट विकास अधिकारी सन्माननीय पाटे साहेब, बाबा शिंदे, सर्व नावोल्लेख करण्यासारखी सर्व तोलामोलाची सर्व मंडळी, या गावचे सरपंच, त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी आणि खरं तर साहेब महाबळेश्वर अर्बन बँकेचे सर्व उमेदवार सर्वांचीच नावं आली त्याच्यामध्ये आणि उपस्थित सर्व भाविक भक्तगण आणि बंधू आणि भगिनी
खर तर मेटगुताडची यात्रा म्हटलं की प्रत्येक या महाबळेश्वर तालुक्याच्या कानाकोपऱ्याचा प्रत्येक व्यक्तीला वाटतं की माझ्याच गावची यात्रा आहे. अशा हेतूने या जन्याईच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी आपण या पंचक्रोशीतील सर्व मंडळी आपण या ठिकाणी उपस्थित राहत असतो. खर तर प्रत्येक वेळेस दरवर्षी यात्रेनिमित्त उपस्थित राहत असताना या जन्याईच्या आशीर्वादानं खर तर या गावचे सर्व कार्यकर्ते असतील किंबहुना ही ग्रामपंचायतीची बॉडी असेल या सर्वांना शक्ती मिळते आणि काही ना काहीतरी या परिसराचा कायापालट झालेला पाहायला आपल्याला मिळत असतो. स्वर्गीय बाळासाहेब बेलारे दादा यांच्या संकल्पनेतून या मंदिराचा जीर्णोद्धाराचा कार्यक्रम खऱ्या अर्थानं सुरू झाला. त्याचा शेवट कधी होणार आहे हाच आम्हाला कळलेला नाही. खरं तर काही ना काहीतरी काम दरवर्षी निघत असतं आणि ते काम पूर्ण करण्याची शक्ती आई देत असते. खर तर सन्माननीय आमदार आपले मकरंदबा पाटील यांच्या माध्यमातून या गुताड ग्रामपंचायतीने जे ज्या काही गोष्टी मागण्याचा प्रयत्न केलेला असतो ते देण्याचं काम आम्ही सर्व राजू शेठ असतील मी असेल आम्ही खर तर पाठपुरावा करून या ठिकाणी देण्याचं काम आम्ही सर्वजण करत असतो. खर तर साहेब या गावामध्ये 3 बंधारे मंजूर झाले परंतु काही सरकारच्या अदला बदलीमुळे खर तर ते थोडे थांबले होते परंतु हे या वर्षी काम सुरू झालेले आहेत. खर तर एक चांगलं पर्यटन स्थळ आपण या पर्यटन मध्ये ब वर्ग पर्यटन मध्ये क वर्ग पर्यटन मध्ये आपण या गावाला खर तर गेल्या वर्षीच मान्यता मिळवून दिलेली आहे आणि अनेक विकासाची कामं या गावची या खऱ्या अर्थानं चांगल्या प्रकारे सुरू होत असतात. आम्ही शासकीय माध्यमातून विकास काम आणण्याचा प्रयत्न करत असतो त्याच्यामध्ये तुमच्या गावकऱ्यांचं समाधान होत नसतं म्हणून आजूबाजूची जी रामका साहेबांसारखी मंडळी